आजची सुरुवात केली ती संध्याकाळी. संध्याकाळचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. भांडे लावायचे असतात संध्याकाळी, जे दिवसभर घासलेले असतात आणि त्याच्यानंतर ते उन्हामध्ये सुकवलेलेसुद्धा असतात. मी घरामध्ये भांडे घासतच नाही, बाहेर असतात. आणि जे भांड्याचं टोपलं आहे ते उन्हातच असतं, त्याच्यामुळे ते चांगल्या प्रकारे सुकतात, त्याच्यामध्ये पाणी अजिबात राहत नाही. तर ते आणायच्या अगोदर रॅकवर एकदा जर धूळ दिसली तर ती साफ करून घेते. ओला कपडा वापरते कधी जास्त जर असेल तर, नाहीतर सुक्या कपड्याने सुद्धा पुसून घेते. आणि जी ही स्टीलची रॅक आहे किंवा ग्रेनाईटचं जे कडप्याचं कपाट आहे, याच्यामध्ये मी कागद कधीच टाकत नाही. कागद टाकल्यानंतर त्याच्यावरची जी धूळ आहे ती आपल्याला दिसत नाही, आणि दिसली तरी लवकर कागद बदलायचं जीवार येतं. त्याच्यामुळे कागद नाही टाकत. एक दोन तीन दिवस झाले धूळ दिसली की लगेच कपड्याने पुसून घेते, त्याच्यामुळे ते खूप स्वच्छ दिसतं. नेहमी असं पाहता क्षणी असं वाटतं की म्हणजे आत्ताच पुसलेली आहे. आणि कागद जर टाकला तर तो कंटाळा मलाच नाही तर प्रत्येकीचं हे असंच असतं, त्याच्यामुळे मी कागद वापरत नाही. जे याच्या खताच्या किंवा गहू तांदूळ आणतो त्याच्या ज्या पिशव्या असतात त्या कधी कधी पावसाळ्याच्या मी वापरते, कारण पावसाळ्यामध्ये भांडे लवकर सुकत नाही आणि रॅक जर थोडी जरी ओली असली तर तिथे ती खराब होते. त्याच्यामुळे जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत त्या बॅग मी वापरते. त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये खूप धूळ येते, आणि आता या बाजूने दरवाजा केला तर आता तर जास्तच येत आहे. म्हणजे अगदी रोज ही रॅक पुसावी लागत आहे. त्याच्यानंतर काही भांडे खूप कोरडे असतात ते मी तसेच ठेवते, आणि काही असं वाटतं आपल्याला की हे पुसून ठेवावे तर ते पुसत असते. जसं त्या तेव्हा सुचलं त्या पद्धतीचं असतं. त्याच्यानंतर घरातली झाडझूड होते संध्याकाळची, आणि दिवे लावायची वेळ होते तोपर्यंत. आणि हे रुटीन सुरू होतं माझं 5 वाजता. 5 वाजता हे दोघंजण शाळेतून आले की त्याच्यानंतर चहापाणी होतं, आणि चहापाणी झाल्यानंतर या कामाची सुरुवात होऊन जाते. तर उन्हाळ्यामध्ये बराच वेळ राहतो आणि हिवाळ्यामध्ये थोडा लवकर अंधार पडतो, त्याच्यामुळे कधी कधी लवकरसुद्धा होतं. आणि जे झाडून काढण्याचं आहे घर झाडणे संध्याकाळचं, तर ते हे यायच्या अगोदरच झाडून घेत असते. तुळशीजवळ दिवा देवाजवळ लावलेला आहे अगोदर, देवाजवळ लावल्यानंतरच मी तुळशीजवळ लावते. आणि जे बांधकाम चालू होतं तेव्हा वृंदावन खूप खराब झालेलं होतं, आता त्यालासुद्धा रंग द्यावा लागेल. तर तेव्हा खराब म्हणजे जी तुळस आहे त्याच्यामधली ती अगोदरच सुकलेली होती, कारण माझ्या सासऱ्यांचं जे वर्ष श्राद्ध होतं त्याच्यामुळे आम्ही जवळपास 1 महिना घरी होतो, तर त्याच्यामुळे ती तुळस पूर्ण सुकलेलीच होती. आणि सुकलेली असल्यामुळे ते असं उचलणंही शक्य नव्हतं, तर त्याच्यामुळे ते तिथंच राहिलं होतं. ते आम्हालाही थोडंसं वाईट वाटत होतं, पण काही गोष्टी असतात की त्याला इलाज नाही. आणि जर चांगली तुळस असती तर थोडंसं त्याच्याकडे आणखीन लक्ष दिलं असतं. त्याच्यानंतर सुरुवात होते ती स्वयंपाकाची. तर स्वयंपाकामध्ये कणिक मळून घेते, त्याच्यानंतर भाजी करते. पण आज भाजी अजून ठरली नव्हती, श्रेया गेलेली असते संध्याकाळी ट्युशनला, संध्याकाळी आणि सकाळी ट्युशन असतं तिचं. आणि त्याच्यामुळे जो जेवणाचा नियम आहे तो अगोदर आमचा खूप लवकर होता, पण असं होतं आता की दोघंच जणं, त्याच्यानंतर मुलं जर असले की थोडंसं जेवण चांगलं जातं, आणि ती घरी नसली की आम्हाला काही करमत नाही, त्याच्यामुळे ती तिकडून आल्यानंतरच आमचं जेवण होतं. जय श्री गजानन माऊली, सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. की ताई संध्याकाळचं रुटीन तुम्ही केव्हापासून सुरू करता? तर असा काही नियम नाही आहे किंवा टायमिंगसुद्धा नाही. एकदा सुरू झालं 4-4:30 वाजता केव्हाही सुरू होतं. हिवाळ्याचं थोडं लवकर सुरू होतं आणि उन्हाळ्यात थोडा उशीर होतो. तर संध्याकाळी एकदा झाडून काढणे, त्याच्यानंतर भांड्याची जी रॅक आहे ही याच्यामध्ये मी कापड याच्यासाठी टाकत नाही कधीच, किती 2-3 दिवस झाले की मी पुसून घेत असते कपड्याने. कधी ओला कपडा करते आणि खराब जर जास्त झालेले नसले तर कोरड्या कपड्याने सुद्धा पुसून घेते. तर
आता करणार आहे स्वयंपाक. स्वयंपाक झाल्यानंतर हळदी कुंकाला जायचं आहे एका ठिकाणी, तर त्याच्यामुळे पटापटा करावा लागतो. तर 7:30-8 वाजताच हळदी कुंकाला जाणार आहे. आणि आजची भाजी अजून ठरलेली नाही काय करायची आहे तर पाहू काय करायचं. तर स्वयंपाक करून घेणार आहे अगोदर. आणि त्यांना खायची होती आज लसणाची चटणी, त्याच्यामुळे भाजी राहू दिली, पोळ्या करून घेतल्या आणि त्यांची लसणाची चटणी करत आहे. तर लसण या पद्धतीने भाजून घ्यायचा, जी गॅस आहे गॅसच्या फ्लेमवरच भाजायचं. एखादा असं झारा असला तरी चालतो, थोडासा त्यातून जे जाळा आहे तो वर यायला पाहिजे आणि तो छान भाजला जातो. थोडासा गॅस कमी जास्त करत राहायचा, एकदम जास्त गॅसवर भाजला तर तो उडतो आणि फुटायला पण सुरुवात होऊन जाते, अंगावर उडायची पण भीती आहे थोडी. आणि त्याच्यानंतर जे साल आहे ते आपोआपच ते मोकळे होऊन जातात आणि फक्त जे आतला गाठा आहे तोच घ्यायचा आहे. इथे आपोआपच ते सालाशे होऊन जातात. तर या पद्धतीने भाजायचं, थोडंसं असं फिरवत राहायचं. दोन मिनटंही लागत नाही याला भाजायला. त्याच्यानंतर जेवढा लसण घेतलेला होता तेवढ्याच प्रमाणात मिरच्या घ्यायच्या. आता मोजून तर नाही घेऊ शकत आपण, पण एक अंदाज आहे की जेवढा लसण आहे तेवढ्या मिरच्या घ्यायच्या, त्या आपण भाजून घ्यायच्या चांगल्या. आणि मिरच्या भाजल्यानंतर इथे घ्यायचे आहे ते म्हणजे धने. तर छोटी वाटीने एक वाटी धने घेतले, तर हातामध्येच घेतली मी डब्यातून काढून. छोट्या वाटीने एक वाटी धने आहेत ते, तर ते पण भाजून घ्यायचे. थोडासा रंग बदलतो धन्याचा तेव्हा ते भाजणं होतं. गॅस बंद केला आता. आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते सर्व खलबद्द्यामध्ये कुटायचं आहे. तर लसण अगोदर टाकला, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. आणि हे चांगलं कुटून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडासा लसण कुटणं झाला की मिरच्या टाकल्या. आणि हे पण चांगलं कुटून घ्यायचं. खलबत्त्यामध्ये मिक्सरपेक्षा पण खलबत्त्यामधली चटणी चांगली लागते. जी चव आहे त्याची ती वेगळी येते. ज्या गावाकडच्या काही बाया आहेत त्या तर जो आपला पाटा आहे त्याच्यावरच करतात, खलबत्त्याचाही वापर करत नाही त्या. थोडंसं हे झालं की आता याच्यामध्ये हे जे भाजलेले धने आहे हे टाकायचे. आणि हे पण चांगलं कुटून घ्यायचं, बारीक करायचं अगदी. आणि खलबत्त्यामध्ये कितीही वेळ कुटलं तरी मिक्सरसारखं बारीक नाही होत, थोडं असं जडसर राहतं. आता कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे चांगले झाले की त्याच्यामध्ये ही जी चटणी आहे केलेली ही टाकायची. आणि जसं मी म्हटलं की मिक्सरसारखं बारीक खलबत्त्यामध्ये होत नाही म्हणूनच त्याची चव चांगली लागते. हीच जर चटणी मिक्सरमध्ये वाटली असती तर लगेच बारीक झाली असती, असं की जो मसाल्याचा गोळा असतो त्या पद्धतीची झाली असती. त्याच्यासाठी खलबत्त्यामध्ये वाटायची. हळदी कुंकाला जायसाठी तयारी केली, आज ही साडी घातली. ऑरेंज कलर आहे हा आणि रात्रीचं थोडी शायनिंग जास्त येते याला. आणि ज्या साड्या आहेत माझ्याकडे त्या सर्व फक्त जो पदर आहे त्यांचा तोच फुगतो, बाकी जी साडी आहे ती अगदीच ओपून राहते, अगदीच ओपून राहते. म्हणजे असं अजिबात फुगत नाही, तुम्हाला अजिबात फुगत नाही. ही साडी चोपून राहते, फक्त या साड्यांचा आहे पदर फुगतो. आणि खूप महाग नव्हती घेतली ही साडी, स्वस्तच होती. आता काही आठवत नाही मला कितीची घेतलेली, पण बरेच वर्ष झाले हिला. आणि जुनी जरी झाली तरी त्याची शायनिंग पूर्ण जशीन तशीच आहे, काहीच नाही फरक पडला त्याच्यामध्ये. तर पोळ्या करून घेतल्या, चटणी केली ती, आणि त्याच्यानंतर भाजी राहिलेली आहे तर भाजी आता तिकडून आल्यावर करीन. आणि तयारी केली, हळदी कुंकू आहे दोन ठिकाणी जायचं आहे आज. तर हळदी कुंकाला जाऊन येते अगोदर.